वनमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी मध्ये दाखल झालेले आहेत। जोरदार तिथे शक्ती प्रदर्शन हे सुरू आहे। आपले प्रतिनिधी संदेश कानू आपल्या सोबत जोडलेले आहेत। तर संदेश, आताचे काय अपडेट्स आहेत? सध्या बामणगाव महाराजांच्या समाधीस्थळी संजय राठोड पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात हे समर्थक जे आहेत ते इथे जमलेले आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये ते दिसून येत आहे। मोठं शक्ती प्रदर्शन इथे करण्यात आलेलं आहे। समर्थक जे आहेत ते कोण आणणार कोण आणणार, शिवसेनेचा वाघ आला अशा प्रकारच्या घोषणा देताना इथे सध्या आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत समर्थकांचं म्हणणं आहे की त्यांची जी त्यांना क्लीन चिट आहे। संदेश, समर्थकांशी काही बातचीत करण्यात झालेली आहे का तुमची? निलम, तुमचा आवाज पोहोचत नाही मध्येपर्यंत। संदेश, आपण पाहतोय की वारंवार मुख्यमंत्री आवाहन करत आहेत कोरोनाचे नियम पाळा, मात्र आपण पाहतोय इथे मोठ्या संख्येने समर्थक हे दाखल झालेले आहेत, त्यांना या संदर्भात काही सांगण्यात आलं आहे का? निश्चितच कुठेतरी जिल्हा प्रमुखांनी, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी, माजी आमदारांनी या संबंधी समर्थकांना कळवलं पाहिजे होतं की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे त्याला लक्षात घेता समर्थकांनी गर्दी करू नये, मात्र तशा प्रकारे कुठलेच आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलेले नाही आहे, त्यामुळे कुठेतरी लोकसभा संसदे समर्थकांचं येथे दिसून येत आहे। संजय राठोड आता धामणगाव येथे तिथे जाणार आहेत, त्या संदर्भात काही माहिती मिळते का? सध्या सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झालेले आहे, माता जगदंबाच्या चरणी ते पूजा अर्चा करून निघालेले आहेत आणि सध्या ते बामणलाल महाराज जे आहे त्यांच्या समाधीस्थळी आलेले आहे आणि येथून पुढची भूमिका ते स्पष्ट करणार आहे। प्रकरणी त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्या संबंधीचा ते खुलासा करणार आहे असं बोलल्या जात आहे। मात्र मीडियाने त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला, आपण सुद्धा थेट त्यांच्यासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संजय राठोड बोलण्यासाठी तयार नाहीये। मोठ्या संख्येने इथे समर्थक जमलेले आहेत, पोलिसांची सध्याची भूमिका काय आहे? पोलिसांनी समर्थकांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार सुद्धा केलेला आहे, समर्थकांना पांगवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, मात्र समर्थक जे आहेत ते आताच्या बाहेर आहेत। प्रशासनाला एवढी मोठी गर्दी उसळणार होती याची कल्पना असताना सुद्धा प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची उपाययोजना, ठोस उपाययोजना इथे करण्यात आलेली दिसून येत नाहीये। धन्यवाद संजेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय पोहरादेवीत मोठ्या संख्येने इथे समर्थक हे दाखल झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड हे पोहरादेवीत सहपत्नीक दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने इथे समर्थक दाखल झालेले आहेत। कोरोनाचे नियम इथे पायदळी तुडवताना इथे आपण पाहतोय, फक्त 50 नागरिकांनाच इथे परवानगी असतानाच इथे मोठ्या संख्येने इथे नागरिक जमा झालेले आहेत। कार्यकर्त्यांची तुफान गर्दी इथे पाहायला मिळतीये। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे लागलेलं आहे।